Welcome back all the students of 11th standard, continuing with topic 11th standard. Okay, that is the types of fungi. आपण फंगस बघत होतो ना मागच्या वेळेला, त्याच्यामध्ये पहिलं आपण बघितलं होतं फायकोमायसेटिज, त्याच्यानंतर दुसरा आहे ॲस्कोमायसेटिज. द सेकंड टाईप इज ॲस्कोमायसेटिज, विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज सॅक फंगाय. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज सॅक फंगाय, कारण यांना सॅक्स असतात. ओके, आणि त्याच्या आतमध्ये स्पोर्स तयार होतात. सॅक्स म्हणजे पिशव्या. सो दीज आर मोस्टली मल्टी सेल्युलर. बरेचसे सगळेच मल्टी सेल्युलर असतात, फक्त थोडे काही युनिसेल्युलर असतात. आणि याच्यामध्ये महत्त्वाचं एक्झाम्पल आहे युनिसेल्युलरचं, ते म्हणजे यीस्ट. हा यीस्ट आपल्यासाठी खूप महत्त्वाचा असतो, हा अनेक प्रोसेसेसमध्ये वापरला जातो. हायफा ब्रँच्ड अँड सेपरेट, हायफा याचे ब्रँच्ड आणि सेपरेट असतात, म्हणजे त्यांना कंपार्टमेंट्स कप्पे असतात. काय करतात हे? मोस्टली दीज आर डिकम्पोजर्स, म्हणजे विघटन करतात, सडवण्याची प्रक्रिया करतात. पॅरासाइट किंवा कॉप्रोफिलस. कॉप्रोफिलस म्हणजे काय? तर विच ग्रो ऑन द डंग, जे शेणामध्ये राहतात. ओके, आणि शेणामध्ये वाढतात. सो दे आर कॉप्रोफिलस. मॉरेल्स अँड ट्रफेल्स आर कन्झ्युम्ड ॲज फूड. याच्यामध्ये जे वेगळे वेगळे प्रकार आहेत आता, त्याच्यामध्ये एक आहे मॉरेल्स अँड ट्रफेल्स, हे फूड म्हणून खाल्ले जातात. न्यूरोस्पोरा नावाचं जे फंगस आहे, न्यूरोस्पोरा, हे न्यूरोस्पोरा जेनेटिक आणि बायोकेमिकल ॲसेमध्ये वापरलं जातं. ओके, म्हणजे शास्त्रीय सायंटिफिक स्टडी अभ्यासासाठी हे वापरलं जातं. याचे एक्झाम्पल्स आहेत ॲस्परजिलस, पेनिसिलियम, क्लॅबिसेप्स, न्यूरोस्पोरा, सॅक्रोमायसिस. ऑल दीज आर ग्रुप ऑफ ॲस्कोमायसेटिस फंगस. त्याच्यानंतर पुढचं आहे बॅसिडिओमायसेटिज. नेक्स्ट वन इज बॅसिडिओमायसेटिज, राईट. यालाच म्हणतात क्लब फंगाय, क्लब फंगाय. आता याच्यामध्ये हायफा कसे असतात बघा, हायफा आर ब्रँच्ड अँड सेप्टेट. इथेसुद्धा हायफा ब्रँच्ड आणि सेप्टेट होते, इथेसुद्धा ब्रँच्ड आणि सेप्टेट. एक्झाम्पल आहे याचं ॲगॅरिकस मशरूम, कुत्र्याची छत्री किंवा कावळ्याची छत्री आपण ज्याला म्हणतो पावसाळ्यामध्ये, जे आपल्याला बऱ्याच ठिकाणी उगवलेलं दिसतं. ओके, माहिती आहे ना तुम्हाला मशरूम. काही मशरूम्स दोन प्रकारचे असतात, विषारी आणि बिनविषारी. तर बिनविषारी मशरूम खाण्यासाठी सुद्धा वापरले जातात. मशरूम राईस, मशरूम मसाला तुम्ही ऐकलं असेल. इट इज एक्स्ट्रीमली गुड फूड, कारण त्याच्यामध्ये प्रोटीन्स खूप जास्त प्रमाणात असतात, व्हिटॅमिन्स असतात, मिनरल्स असतात, पण त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट आणि फॅट्स नसतात. त्याच्यामुळे मशरूममुळे कधी वजन वाढत नाही. तर जे ॲथलीट्स असतात किंवा स्पोर्ट्स पर्सन आहे ज्यांना प्रोटीन्स पाहिजे, ते मशरूम्स खातात. ओके, मशरूम्स आर अ गुड सोर्स ऑफ प्रोटीन. नंतर गोनाडर्मा, दॅट इज ब्रॅकेट फंगाय. युस्टिलिजो, दॅट इज इट प्रोड्युसेस मट्स. अँड प्युसिनिया, इट प्रोड्युसेस रस्ट. हे खराब आहेत, युस्टिलिगो आणि प्युसिनिया. हे काय करतात? हे रोग पसरवतात. ओके, आणि शेवटचं आहे ड्युटेरोमायसेटिज. ओके, द लास्ट टाईप ऑफ फंगस इज ड्युटेरोमायसेटिज. दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज इम्परफेक्ट फंगाय. दे रिप्रोड्यूस ऑनली असेक्शुअली, फक्त असेक्शुअल मेथडने त्यांचं रिप्रोडक्शन होतं. एक्झाम्पल अल्टरनॅरिया,
अँड कोलेटो ट्रायकम त्याचे उदाहरण आहेत. ओके, आता पुढचा पॉइंट. ओके, दॅट इज लायकेन्स. ऐकलं आहे का तुम्ही लायकेन्स? बघा, तुम्हाला सांगतो की जेव्हा फंगस आणि अल्गी हे दोन्ही एकत्र येऊन एकत्र राहतात, ओके, तेव्हा त्याला म्हणतात लायकेन. आता प्राणी विविध प्रकारे एकत्र राहू शकतात. जेव्हा दोन प्राणी एकत्र राहतात आणि दोघांचाही फायदा होतो तेव्हा त्याला म्हणतात सिम्बायोसिस. एकत्र राहणे आणि त्याच्यामुळे दोघांचाही फायदा होतो याला म्हणतात सिम्बायोसिस. दुसरं असतं कॉमेन्सॅलिझम. कॉमेन्सॅलिझम म्हणजे दोन जणं एकत्र राहतात पण एकाचा फायदा होतो, दुसऱ्याचा फायदाही होत नाही आणि नुकसानही होत नाही. बरोबर? म्हणजे बघा, तुम्ही म्हशीच्या किंवा गाईच्या पाठीवरती किंवा बैलांच्या पाठीवरती बगळे बसलेले बघितले असेल, किंवा शेतामध्ये जेव्हा नांगरणी चालू असते तेव्हा ते बैलांच्या मागे बगळे जात असतात. बरोबर? तर जेव्हा एक गाई म्हशी जेव्हा गवत खातात ना, तेव्हा त्या गवतातले किडे उडतात आणि ते उडणारे किडे हे बगळे खातात. म्हणजे इथे बगळ्यांचा फायदा होतो पण गाई म्हशींना त्याच्यापासून फायदाही नाही आहे, नुकसानही नाही आहे. मग याला म्हणतात कॉमेन्सल. बरोबर? दोन जणं एकत्र राहतात पण एकाचा फायदा होतो, दुसऱ्याचा फायदाही होत नाही, नुकसानही होत नाही. आणि तिसरं असतं पॅरासिटिझम. पॅरासिटिझममध्ये जेव्हा दोन एकत्र राहतात तेव्हा एकाचा फायदा होतो आणि दुसऱ्याचं नुकसान होतं. तर इथे लायकेनमध्ये काय आहे माहिती आहे का? लायकेन इज अ सिम्बायोटिक कॉम्बिनेशन ऑफ अल्गा अँड फंगाय फॉर म्युच्युअल बेनिफिट. ओके, इट इज सिम्बायोटिक कॉम्बिनेशन. कोणाची? अल्गा आणि फंगस, म्हणजे शेवाळ आणि फंगस. आणि याच्यामुळे दोघांचाही फायदा होतो. ओके, याच्यामध्ये दोघांचाही फायदा असतो. याच्यामध्ये जो शेवाळ अल्गल कॉम्पोनंट असतो ना, अल्गा कॉम्पोनंट, दॅट इज कॉल्ड ॲज फायकोबायॉन्ट. ओके, आणि हा मोस्टली सायनोबॅक्टेरिया किंवा ब्ल्यू ग्रीन अल्गी आणि ग्रीन अल्गी या प्रकारामधला असतो. आणि जो फंगल कॉम्पोनंट असतो, जो फंगस असतो, त्याला म्हणतात मायकोबायॉन्ट. मायकोबायॉन्ट, राईट? मग आता दोघांचा एकमेकांपासून फायदा कसा होतो बघा. तर अल्गा काय करतं? अल्गा फंगसला अन्न तयार करून देतं. तुम्हाला माहिती आहे ना, फंगस जो आहे हा फंगस सॅप्रोफायटिक हेटेरोट्रॉफिक असतो. फंगस स्वतःचं अन्न स्वतः बनवू शकत नाही. बरोबर? फंगस स्वतःचं अन्न स्वतः बनवू शकत नाही. आणि अल्गा फोटोसिंथेटिक आहे, तो फोटोसिंथेसिसच्या साह्याने स्वतःचं अन्न स्वतः बनवतो. मग हे अल्गा काय करतं? फंगसला अन्न बनवून देतं. आणि त्याच्या बदल्यात मग फंगस काय करतं? तर फंगस प्रोव्हाइड्स शेल्टर. ओके, इट प्रोव्हाइड्स शेल्टर टू अल्गा अँड ऑल्सो ॲब्सॉर्ब्स वॉटर अँड मिनरल्स. पाणी आणि क्षार जमिनीतले शोषून घेतं. ओके, तर लक्षात आलं, याच्यामुळे दोघांचाही फायदा होतो. फंगसला रेडीमेड जेवण मिळतं आणि अल्गाला राहायला जागा मिळते. म्हणून याला म्हणतात सिम्बायोटिक रिलेशनशिप. आणि हे इतके एकत्र असतात की यांना एकमेकांपासून वेगळं केलं तर ते जिवंत राहू शकत नाही. ओके, दे कॅनॉट बी सेपरेटेड अँड कॅनॉट बी सेपरेटली आयडेंटिफाईड. मग कुठे असतात हे? दीज आर मोस्टली फाउंड इन एक्स्ट्रीम कंडिशन्स ॲज स्नो क्लॅड पोल्स. ओके, एक्स्ट्रीम कंडिशन्स ॲज स्नो क्लॅड पोल्स एक्सेट्रा.
अँड दे आर सेन्सिटिव टू पॉल्युशन. हे लक्षात ठेवा. लायकेन्स जे असतात ना, यांना पॉल्युशन प्रदूषण बिलकुल चालत नाही. जिथे प्रदूषण आहे तिथे लायकेन्सची वाढ होत नाही, अँड दॅट्स वाय लायकेन्स आर कन्सिडर्ड ॲज पॉल्युशन इंडिकेटर्स. दे आर कन्सिडर्ड ॲज पॉल्युशन इंडिकेटर्स. म्हणजे लायकेन्सची वाढ जर होत असेल तर याचा अर्थ त्या भागामध्ये प्रदूषणाचं प्रमाण कमी आहे, आणि लायकेनची वाढ जर होत नसेल तर याचा अर्थ तिथे प्रदूषण जास्त आहे, त्याच्यामुळे तिथे लायकेन्स वाढत नाही. ओके, त्याच्यानंतर लायकेन हॅव इम्पॉर्टंट रोल इन सॉइल फॉर्मेशन बाय रिलीजिंग स्पेसिफिक ॲसिड्स. ओके, एक्झाम्पल आहे पार्मेलिया, आणि आपल्या आपण मसाल्यामध्ये जे वापरतो दगडफूल, ओके, ते सुद्धा एक प्रकारचं लायकेनच आहे. ओके, तर आता हे सॉइल फॉर्मेशन कसं करतं बघा. तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं नाही आहे, पण एक्स्ट्रा इन्फॉर्मेशनसाठी तुम्हाला सांगतो की जिथे कोणत्याच प्रकारचे सजीव नाही आहे, एखादा खडक किंवा एखादी बॅरन लँड, एखादी जमीन जिथे कोणत्याच प्रकारचे सजीव काहीच नाही आहे, तर अशा जागी सगळ्यात आधी वाढणारा सजीव म्हणजे लायकेन. ओके, जिथे कोणत्याच प्रकारची जीवसृष्टी नाही आहे तिथे सगळ्यात आधी वाढणारा सजीव म्हणजे लायकेन. मग त्या समजा खडक आहे मोठा, त्या खडकावरती लायकेन वाढतात. लायकेन वाढल्यानंतर काय होतं, लायकेन ॲसिड तयार करतं आणि या ॲसिडमुळे तो खडक ठिसूळ बनतो. ठिसूळ बनल्यामुळे तिथे थोडीशी माती तयार होते. आता या तयार झालेल्या मातीमध्ये एखाद्या बिया येऊन पडल्या, विंड पॉलिनेशन के किंवा पक्ष्यांमार्फत अशा बिया येऊन पडल्या, तर तिथे आधी छोटी छोटी झाडं तयार होतात. या झाडांची मुळं जशी त्या खडकाच्या आतमध्ये जातात, हां, तसं अजून त्या खडकाचं रूपांतर मातीमध्ये व्हायला लागतं, तो फुटायला लागतो. अजून जशी झाडं मोठी होतील तसं अजून तो खडक फुटत जातो आणि शेवटी त्या खडकाचं रूपांतर मातीमध्ये होतं. अशा पद्धतीने लायकेन्स सॉइल फॉर्मेशनला मदत करतात. आणि लक्षात ठेवा, लायकेन्स आर कॉल्ड ॲज द पायोनियर्स ऑफ लाईफ. पायोनियर ऑफ लाईफ म्हणजे काय, तर जे जीवसृष्टीची सुरुवात करतात. जिथे कोणत्याच प्रकारचे सजीव नाही आहे तिथे सगळ्यात आधी तयार होणारा सजीव म्हणजे लायकेन. ओके, आता पुढे नेक्स्ट वन इज किंगडम ॲनिमॅलिया. ओके, किंगडम ॲनिमॅलिया हे आपण डिटेलमध्ये शिकणार आहे, इथे फक्त आपण त्याचं इंट्रोडक्टरी पार्ट बघू. तर ॲनिमॅलियामध्ये जे ॲनिमल्स असतात ते कसे असतात, सगळ्याच्या सगळे हेटेरोट्रॉफिक, स्वतःचं अन्न स्वतः बनवू शकतात का, नाही, ते डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली प्लॅन्ट्सवरती डिपेंड असतात. युकॅरिओटिक, बरोबर, सेल वॉल नसते, दे आर विदाऊट सेल वॉल, त्यांच्यामध्ये सेल वॉल ॲबसेंट असते. ओके, हॉलोझोईक न्यूट्रिशन. हॉलोझोईक न्यूट्रिशन म्हणजे काय, तर ते तोंडावाटे अन्न खातात. तुमच्यासमोर कोणी ताट वाढून ठेवलं तर जादूने ते अन्न तुमच्या ताटात तोंडात जाईल का, ताटातून नाही, तर तुम्हाला ते तुमच्या तोंडामध्ये टाकावं लागेल. सो हॉलोझोईक न्यूट्रिशन म्हणजे तोंडावाटे अन्न खातात. लोकोमोशन कॅपॅसिटी, हालचाल करू शकतात, बरोबर, आणि मल्टीसेल्युलर असतात. ऑल दीज आर मल्टीसेल्युलर. यांच्यामध्ये ग्रोथ जी आहे ही डिटर्मिनेट असते, म्हणजे फिक्स असते, फॉलो डेफायनेट पॅटर्न.
असं कधी होतं का की एक हात मोठा झाला आहे दुसरा हात छोटा राहिला आहे, किंवा एक कान मोठा झाला आहे दुसरा कान वाढलाच नाही, डोकं मोठं झालं, असं कधी होतं का? नाही. तर शरीराची जेव्हा वाढ होते तेव्हा सगळ्या अवयवांची वाढ सारख्या प्रमाणात होते, कमी जास्त वाढ होत नाही. झाडांमध्ये मात्र कमी जास्त वाढ होऊ शकते. हां, तर आता तुमच्या पुस्तकात हे झालं किंगडम ॲनिमॅलिया. तर तुमच्या पुस्तकात काही प्रश्न विचारले की प्लांट आणि ॲनिमल्स यांच्यामध्ये काय फरक आहे, यांच्यामध्ये काय फरक आहे. तर पहिला फरक, प्लांट्स जे आहे ते ऑटोट्रॉफिक असतात, स्वतःचं अन्न स्वतः बनवतात. ॲनिमल्स जे आहे ते हेटेरोट्रॉफिक आहे, स्वतःचं अन्न स्वतः बनवू शकत नाही. बरोबर, प्लांट्समध्ये सेल वॉल प्रेझेंट असते, सेल वॉल इज प्रेझेंट, सेल्युलोजने बनलेली असते. ॲनिमल्समध्ये सेल वॉल इज ॲबसेंट. बरोबर, प्लांट्समध्ये क्लोरोफिल प्रेझेंट असतं, ॲनिमल्समध्ये क्लोरोफिल ॲबसेंट असतं. प्लांट्स सिडेंटरी असतात, सिडेंटरी म्हणजे एकाच जागी थांबतात, हालचाल करू शकत नाही. ॲनिमल्स हालचाल करू शकतात. आणि अजून एक डिफरन्स तुम्ही लिहू शकता जो आपण इथे लिहिला आहे, ॲनिमल्समध्ये ग्रोथ जी आहे ती डिटर्मिनेट असते, सगळ्या शरीराची वाढ एकसारखी होते. प्लांट्समध्ये ग्रोथ इनडिटर्मिनेट असते. ओके, कितीही वेळ आणि कशीही होऊ शकते. म्हणजे तुम्ही झाडाची फांदी कापली तर त्याच्यापासून परत नवीन फांदी तयार होईल, एक फांदी छोटी असेल एक मोठी असेल. बरोबर, तुम्ही परत ती फांदी कापली परत नवीन फांदी तयार होईल. सो इनडिटर्मिनेट ग्रोथ असते आणि नॉन स्पेसिफिक ग्रोथ असते. ॲनिमल्समध्ये स्पेसिफिक ग्रोथ असते. राईट, दुसरं एक विचारलं की व्हॉट इज डिफरन्स बिटवीन प्लांटा अँड फंगाय, प्लांट्स आणि फंगाय याच्यामध्ये काय फरक आहे. तर प्लांट्स हे नेहमी ऑटोट्रॉफिक असतात, स्वतःचं अन्न स्वतः बनवतात. फंगस हे हेटेरोट्रॉफिक असतात आणि सॅप्रोफायटिक असतात, म्हणजे हे सडलेल्या अन्नपदार्थांवरती वाढतात. प्लांट्समध्ये सेल वॉल सेल्युलोजपासून बनलेली आहे, फंगसमध्ये सेल वॉल कायटिनपासून बनलेली आहे. प्लांट्समध्ये क्लोरोफिल प्रेझेंट असतं, फंगसमध्ये क्लोरोफिल ॲबसेंट असतं. तर हे त्याच्यातले फरक. ओके, आता पुढचा आहे असेल्युलर ऑर्गॅनिझम्स. नेक्स्ट टॉपिक इज असेल्युलर ऑर्गॅनिझम्स. आत्तापर्यंत आपण जेवढे ऑर्गॅनिझम्स पाहिले, ओके, त्या सगळ्यांमध्ये कोणकोण होतं बघा, बॅक्टेरिया होते, प्रोटोझुआ होते, फंगस होते, प्लांट्स होते, ॲनिमल्स होते, पण कोण नव्हतं, व्हायरस नव्हते. बरोबर आहे ना, व्हायरस पण असतात की नाही. आता तर कोरोना व्हायरस सगळ्यांना माहिती आहे. मग या क्लासिफिकेशनमध्ये विटाकरचं जे फाईव्ह किंगडम सिस्टीम क्लासिफिकेशन आहे याच्यामध्ये व्हायरस नव्हते. का नव्हते? तर व्हायरस कोणत्याच क्लासिफिकेशनमध्ये इन्क्ल्यूड होत नाही, दे आर कन्सिडर्ड ॲज अ सेपरेट थिंग. ओके, असं का? तर व्हायरस हे लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग, सजीव आणि निर्जीव या दोघांचे गुणधर्म दाखवतात. सजीव याची सगळ्यात महत्त्वाची रिक्वायरमेंट काय आहे, लिव्हिंग थिंग्स सगळ्यात महत्त्वाची रिक्वायरमेंट काय, तर एव्हरी लिव्हिंग थिंग इज सेल्युलर, जे सेलपासून बनलेले आहेत ते सजीव. पण हे जे व्हायरस असतात ना, यांना स्वतःची सेलच नसते, ते असेल्युलर असतात. ज्याला स्वतःची सेलच नाही आहे त्याला आपण सजीव कसं काय म्हणणार? म्हणून व्हायरस हा सेपरेट ग्रुप असतो, ते सजीव आणि निर्जीव या दोघांच्या बाउंड्रीवरती येतात. ओके,
फक्त इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खालीच ते दिसू शकतात, त्याच्याशिवाय ते कुठेच दिसू शकत नाही. व्हायरसेस आणि व्हायरॉइड्स हे दोन प्रकार आहेत त्याच्यामध्ये. तर स्टार्टिंग विथ द फर्स्ट वन, व्हायरसेस. लुईस पाश्चरने ॲक्च्युली एक नाव दिलं होतं, व्हेनम ऑर पॉइझन. आणि त्याच्यानंतर मग एम जे बिजरविक याने त्यांना व्हायरस हे नाव दिलं. ओके, आणि त्याने त्याला नाव दिलं होतं कॉन्टॅजियम व्हायवम फ्लुइडम. कॉन्टॅजियम व्हायवम फ्लुइडम. आणि त्याच्यानंतर स्टॅनले नावाच्या शास्त्रज्ञाने असं दाखवलं की व्हायरसेस हे सेलच्या बाहेर इनर्ट असतात आणि त्यांना आपण क्रिस्टलाइज करू शकतो. त्यांना आपण क्रिस्टलाइज करू शकतो. आता हे तुमच्या पुस्तकामध्ये शॉर्टमध्ये दिलं आहे, पण मी तुम्हाला याची हिस्ट्री सांगतो की व्हायरस कसे सापडले. ओके, तर जेव्हा आपल्याला बॅक्टेरियाबद्दल वगैरे माहिती झालं तेव्हा एक तंबाखूच्या झाडावरती एक प्रकारचा रोग पडत होता, मोझियाक पॅटर्न. म्हणजे आपली मोझियाक फरशी टाईल्स कशा असतात तशा प्रकारची डिझाईन त्या तंबाखूच्या पानांवर बनलेली दिसायची. मग ते त्याच्यावरती इन्सेक्टिसाइड्स वगैरे मारले तरी ते काही जायचं नाही. ओके, औषधाची फवारणी केली तरीसुद्धा ते जायचं नाही. मग काही जे ॲग्रिकल्चरल सायंटिस्ट आहेत, काही सायंटिस्ट आहेत, ते विचारत पडले की हे जात का नाही आहे. मग एका आता मला नाव लक्षात नाही आहे, तुम्ही नेटवरून नाव सर्च करू शकता, रशियन आहे कोणीतरी. तर एका सायंटिस्टने काय केलं सुरुवातीला की हे खराब झालेले म्हणजे ज्याच्यावर रोग पडलेला आहे असे तंबाखूचे पानं घेतले. हे तंबाखूचे पानं त्याने पाण्यामध्ये क्रश केले, पाण्यामध्ये विरघळवले आणि त्यांना फिल्टर केलं. फिल्टर केल्यानंतर जे फिल्ट्रेट आहे, जे खाली आलेलं द्रावण आहे, ते त्याने चांगल्या तंबाखूच्या झाडांवरती स्प्रे केलं. त्याला असं आढळून आलं की ते चांगले तंबाखूच्या झाडांवरती पण रोग पडून गेला. मग त्याने असं मत मांडलं की हे जे पाणी होतं रोग झालेल्या पानांपासून काढलेलं, त्या पाण्यामध्ये सुद्धा काहीतरी होतं ज्याच्यामुळे चांगल्या झाडांवरती पण रोग पसरला. मग त्याच्यानंतर अजून एक शास्त्रज्ञाने काय केलं, त्याने पण हाच प्रयोग केला. त्याने खराब पानं घेतले, ते खराब पानं पाण्यामध्ये मिक्स केले, त्याला फिल्टर केलं. पण आता त्याने फिल्टर करताना काय केलं, बॅक्टेरियल फिल्टर वापरले. बॅक्टेरियल फिल्टर म्हणजे काय, की ज्या फिल्टरमधून बॅक्टेरियासुद्धा जाऊ शकत नाही, इतके छोटे फिल्टर असतात ते. बघा, तुम्ही घरी जेव्हा चहा गाळता तेव्हा पाणी खाली पडतं आणि चहा खाली पडतो आणि तो जो गाळ असतो तो गाळणीमध्ये राहतो, बरोबर आहे ना. याला म्हणतात फिल्ट्रेशन. मग याने सुद्धा काय केलं, बॅक्टेरियल फिल्टर वापरलं. म्हणजे ज्याच्यातून बॅक्टेरियासुद्धा जाणार नाही एवढे छोटे फिल्टर वापरले आणि फिल्ट्रेट जमा केलं आणि हे जमा केलेलं फिल्ट्रेट परत चांगल्या तंबाखूच्या झाडांवरती स्प्रे केलं. पण त्याला असं आढळून आलं की परत त्या तंबाखूच्या झाडावरती रोग पसरला आहे. मग त्यांनी असं मत मांडलं की या द्रावणामध्ये इतकं छोटं काहीतरी आहे, एवढं छोटं आहे की ते बॅक्टेरिया फिल्टरमधून सुद्धा पास होतं, बॅक्टेरियाचे फिल्टरसुद्धा त्याला अडवू शकत नाही, एवढी छोटी कोणती तरी गोष्ट आहे जी रोग पसरवते. पण आता ती कोणती गोष्ट होती छोटी आहे त्यांना कळलं नाही, आणि हे तोपर्यंत कळलं नाही जोपर्यंत इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप डिस्कवर झाला नाही. कारण हे व्हायरस जे आहेत ना ते मायक्रोस्कोपखाली दिसतच नाही. मग जेव्हा इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप आपण शोधला तेव्हा आपल्याला असं कळलं की बॅक्टेरियापेक्षा सुद्धा छोट्या गोष्टी आहेत, आणि ती छोटी गोष्ट म्हणजे कोण, तर व्हायरस.
ओके मग ते जे त्यांनी द्रावण फवारलेलं होतं ना त्या द्रावणाला त्यांनी नाव दिलं होतं कॉन्टॅजियम वायवम फ्लुइडम म्हणजे ज्याच्यामुळे रोग पसरतो. आता हे व्हायरस कसे बनलेले असतात तर दे आर मेडअप विथ प्रोटीन्स ओके प्रोटीन्सपासून बनलेले असतात. त्यांची स्वतःची सेल मशीनरी काहीच नसते सेलच नसते त्यांना त्यांना काय असतं तर फक्त एक प्रोटीन कोट ओके त्यांना काय असतं तर फक्त एक प्रोटीन कोट दॅट इज कॉल्ड ॲज कॅप्सिड अराउंड द न्यूक्लिक ॲसिड स्ट्रँड न्यूक्लिक ॲसिडच्या भोवती प्रोटीन अँड सो दे आर कन्सिडर्ड ॲज असेल्युलर ऑर्गॅनिझम्स म्हणून त्यांना असेल्युलर ऑर्गॅनिझम म्हणतात आणि म्हणून ते कोणत्याच कॅटेगरीमध्ये क्लासिफिकेशनमध्ये येत नाही. हां बघा तर व्हायरस कसे असतात तर हे त्याच्यामध्ये समजा डी एन ए त्याचा ओके डी एन ए असेल तर डबल स्ट्रँडेड आर एन ए असेल तर सिंगल स्ट्रँडेड हे त्याचं जेनेटिक मटेरियल न्यूक्लिक ॲसिड आणि याच्याभोवती असतं प्रोटीन कोट झाला व्हायरस. याच्या व्यतिरिक्त व्हायरसमध्ये काहीच नाही आहे ओके. तर पुढे व्हायरसेस आर इनॅक्टिव आउटसाईड अ होस्ट सेल. तुम्हाला आता कोरोना व्हायरसमुळे बरेच व्हायरसची माहिती मिळाली असेल की व्हायरस हा सेलच्या बाहेर जिवंत राहू शकत नाही. बरोबर व्हायरस हा कधीच सेलच्या बाहेर जिवंत राहू शकत नाही तर त्याला जिवंत राहण्यासाठी स्पेसिफिक होस्ट सेलची गरज असते. पण हा इतका डेंजर असतो एकदा हा त्या सेलच्या मध्ये शिरला की तो त्या सेलला कॅप्चर करून घेतो त्या सेलची सगळी मशीनरी स्वतःच्या वाढीसाठी वापरतो आणि स्वतःचं ड्युप्लिकेशन करतो स्वतःचे क्लोन्स बनवतो नंतर आपण हे शिकणारच आहे. अँड सो इट इज कॉल्ड इन्फेक्शियस न्यूक्लिओप्रोटीन पार्टिकल इन्फेक्शियस न्यूक्लिओप्रोटीन पार्टिकल. दोन प्रकारचे व्हायरस असतात डिपेंडिंग ऑन इट्स जेनेटिक मटेरियल ओके डी एन ए व्हायरस आणि आर एन ए व्हायरस. त्याच्या आतमध्ये जे न्यूक्लिक ॲसिड आहे ना ते डी एन एपासून बनलं असेल तर त्याला म्हणतात डी एन ए व्हायरस जर आर एन एपासून बनलं असेल तर त्याला म्हणतात आर एन ए व्हायरस. त्याच्या बाहेरची जी प्रोटीन कोट आहे त्याच्या बाहेर प्रोटीन नसतं ओके सो दिस प्रोटीन कोट दॅट इज कॅप्सिड इज मेड अप ऑफ स्मॉलर सब युनिट्स कॉल्ड ॲज कॅप्सोमियर्स आणि हे जे कॅप्सोमियर्स आहेत हे पॉलिहेड्रल किंवा हेलिकल फॉर्ममध्ये असतात गोलाकार किंवा वर्तुळाकार असे असतात. कॅप्सिडचं काम असतं जेनेटिक मटेरियलला प्रोटेक्ट करायचं. मी तुम्हाला सांगितलं ना व्हायरस कसा असतो तर हे मध्ये जेनेटिक मटेरियल आणि त्याच्याभोवती त्याची प्रोटीन हा झाला व्हायरस. मग याचं काम काय जेनेटिक मटेरियलला प्रोटेक्ट करायचं. आता हे जेनेटिक मटेरियल वेगळ्या वेगळ्या प्रकारचं असतं बघा आयदर इट इज सिंगल स्ट्रँडेड आर एन ए सिंगल स्ट्रँडेड ऑर आर एन ए ऑर डबल स्ट्रँडेड आर एन ए ऑर डबल स्ट्रँडेड डी एन ए. एकाचपासून बनलं असेल तर सिंगल स्ट्रँडेड दोनपासून बनलं असेल तर डबल स्ट्रँडेड ओके. काही व्हायरस तर एवढे डेंजर असतात ते व्हायरस बॅक्टेरियाला सुद्धा जाऊन अटॅक करतात ओके आणि अशा व्हायरसला म्हणतात बॅक्टेरियोफाज दे आर कॉल्ड ॲज बॅक्टेरियोफाज. सो बॅक्टेरियोफाज आर द व्हायरसेस विच इन्फेक्ट्स द बॅक्टेरिया. बघा किती डेंजर आहेत म्हणजे ते बॅक्टेरियापेक्षा पण छोटे असतात ना तर ते बॅक्टेरियाला जाऊन पण इन्फेक्ट करतात म्हणजे आपल्यामध्ये तर रोग पसरवतातच प्राण्यांमध्येही रोग पसरवतात झाडांमध्येही रोग पसरवतात
बॅक्टेरियालाही सोडत नाही. यांच्यामुळे अनेक प्रकारचे आजार होतात, जसं प्लँट्स ओके झाडांमध्ये लीफ कर्लिंग, पानाची अशी गुंडाळी होऊन जाते, येलोइंग ऑफ द लीफ दॅट इज कॉल्ड ॲज क्लोरोसिस, मोझियाक फॉर्मेशन जे मी तुम्हाला सांगितलं टोबॅको मोझियाक व्हायरस, तर हे झाडांमध्ये होणारे आजार आहे. ॲनिमल्समध्ये फूट अँड माउथ डिसीज, स्वाईन फ्ल्यू, बर्ड फ्ल्यू हे प्राण्यांना होणारे आजार. स्वाईन फ्ल्यू तुम्हाला माहिती आहे, तुम्ही ऐकलं असेल. ह्युमन्समध्ये माणसांमध्ये अनेक प्रकारचे आजार व्हायरसमुळे होतात, स्मॉल पॉक्स, कांजण्या, मम्स ओके, हर्पीस नागिन ज्याला आपण म्हणतो, रॅबिज कुत्रा चावलाकी होतो, कॉमन कोल्ड सर्दी, आता कोरोना, हिपॅटायटीस आणि एड्स हे सगळे आजार व्हायरसमुळे होणारे. अजून इबोला व्हायरस, इबोला होतो. व्हायरसचे आजार हे नेहमी डेडली असतात, डेंजर असतात, कारण ते आपण पूर्णपणे बरे करू शकत नाही. अजून एक प्रकार असतो व्हायरॉइड्स. आता तुम्ही म्हणाल ही काय भानगड आहे, तर व्हायरसमध्ये तरी मध्ये डी एन ए, त्याच्या बाहेर प्रोटीन आहे. हे व्हायरॉइड म्हणजे काय माहिती आहे? व्हायरॉइड म्हणजे नुसतं जेनेटिक मटेरियल, बास झालं, बाकी काहीच नाही. याला बाहेरच्या बाजूने प्रोटीनचं कवरसुद्धा नसतं, नुसतं न्यूक्लिक ॲसिड असतं, मोस्टली आर एन ए ओके, त्याला म्हणतात व्हायरॉइड. पोटॅटो स्पिंडल ट्यूबर डिसीज नावाचा एक आजार आहे, हा पोटॅटो स्पिंडल ट्यूबर डिसीज आजार सिंगल स्ट्रँडेड आर एन एमुळे होतो, ज्याच्यामध्ये प्रोटीन कोटसुद्धा ॲबसेंट असतात, नुसतं आर एन ए बस, बाकी काहीच नाही. बघा म्हणजे तो किती छोटा असेल. टी ओ डायनर नावाच्या शास्त्रज्ञाने 1971 साली पहिल्यांदा लो मुलेक्युलर वेट आर एन ए जे व्हायरसपेक्षासुद्धा छोट्या साईजचे असतात त्यांच्याबद्दल माहिती दिली, आणि मग लोकांना कळलं की दीज आर स्मॉलर दॅन व्हायरस अँड सो दे आर कॉल्ड ॲज व्हायरॉइड्स ओके, आणि दीज इन्फेक्शियस आर एन ए स्ट्रँड्स आर कॉल्ड ॲज व्हायरॉइड्स. मोस्टली आपल्या सुदैवाने हे व्हायरॉइड्स फक्त झाडांमध्ये रोग पसरवतात, माणसांमध्ये आणि प्राण्यांमध्ये रोग पसरवत नाही. ही एक चांगली गोष्ट आहे त्याच्यामध्ये. आणि शेवटचे जे आहेत ते आहेत प्रियॉन्स ओके, प्रायॉन्स. सर्टन इन्फेक्शियस न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स विच इज रिलेटेड टू ब्रेन, हां, मेंदूशी संबंधित आजार जे असतात हे काही ॲबनॉर्मली फोल्डेड प्रोटीन्समुळे होतात, काही प्रोटीन्समुळे होतात, आणि हे जे ॲबनॉर्मली फोल्डेड प्रोटीन्स आहेत दे आर कॉल्ड ॲज प्रायॉन्स ऑर प्रोटीनेशियस इन्फेक्शियस पार्टिकल्स. एक्झाम्पल मॅड काऊ डिसीज जो कॅटल्समध्ये होतो, आणि जेकब्स डिसीज जो माणसामध्ये होतो, त्याचे उदाहरण ओके. सो इथे तुमचा टॉपिक संपला, पुढच्या वेळेला आपण नवीन टॉपिक सुरू करू, राईट. तर व्हायरसेस हा याच्यातला शेवटचा पार्ट होता. काही व्हायरसेस चांगले असतात, आपल्या कामात येतात, पण मोस्ट ऑफ द व्हायरसेस, मॅक्झिमम व्हायरसेस हे रोग पसरवण्याचं काम करत असतात. ठीक आहे, रिमेनिंग थिंग्स वी विल सी नेक्स्ट टाइम.